धावलेला जो सुपर ओव्हरसाठी पारितोषिक आहे ना, ज्याने जो कोणी खेळाडू एका चाळीमध्ये तब्बल 3 गुणांची कमाई करेल त्याला कॅच मारून 200 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. दोन्ही एक आणि दोन्ही ग्राउंडवरती ही अपॉर्च्युनिटी असणार आहे. मॅडम क्रमांक एक आणि दोन वरती ही सुवर्ण संधी असणार आहे. एका चाळीमध्ये तीन गुण मिळवा आणि केशव नारायण मर्वी याने लावलेले तब्बल 200 रुपयाचे पारितोषिक आपल्याला पटकावायचं आहे. तेव्हा मैदान क्रमांक एक वरचे शेवटपणे अंतिम जुगार, मैदान क्रमांक एक आणि शेवटपणे अंतिम जुगार. वरचे वरचे उशेड, वरचे वरचे उशेड आपल्यामध्ये शेवटपणे अंतिम जुगार. मैदान क्रमांक एक, आपण जर मैदान क्रमांक दोन स्कोरबोर्ड बघितला तर गेम संपलेला आहे. तर मैदान क्रमांक एक खाली झाला आहे. कृपया आलेल्या संघाने नोंद घ्या, 24 त्या लॉट पूर्ण होण्यासाठी एक संघ अजून बाकी आहे. कृपया लवकर संघाचे नाव द्या. कुणी एकच संघ बाकी आहे 24 लॉट पूर्ण होण्यासाठी. कृपया आलेल्या संघाने लवकर नाव द्या. तर सत्संग एसजी आणि भातसई मैदान क्रमांक दोनचा बघा, आपला मैदान कमालेला आहे. सत्संग एसजी आणि भातसई मैदान क्रमांक दोन रिक्त झालेला आहे. तरी त्वरित आपण मैदान क्रमांक दोनचा दावा घ्यायचा आहे. तिथे पंचांना काम करतील अमित दही, कुलदीप जाधव, प्रदीप जाधव. ग्राउंड नंबर दोन वर सोयंब भास्करी सत्संग एसजी पंच अमित दही, कुलदीप जाधव, प्रदीप जाधव. या ठिकाणी दुवा जाणार येतो ती म्हणजे गणपत होय निळ संघाचा हा राहणार काय करणार दुवा डायर आणि तसे मी घेऊन आला आणि डिपी केला होता ठिकाणी एकदम डिपी केला होतो. दोन दोन मॅचिंग चालू उडदवले संघ आले असेल तर त्यांनी देखील नोंद करायची आहे. उडदवले संघ या ठिकाणी तलावदार संघ हॅलो हे नव्हते बघताय नाम मात्र चार गुणांनी आपण पाहिलं तलागर संघ हा साठी संघावरती भारी पडला आणि नाम मात्र चार गुणांनी आपला पहिला यश या ठिकाणी नोंदवला आहे. अभिनंदन असेल तलागर संघ आणि हळदक असेल माझ्या क्रमांक घेऊन वरती साठवले संघ. या ठिकाणी पाहतो आपण मैदान क्रमांक एक वरती निळेवरचे तुंबोळचे मध्यंतर झालेलं आहे. शेवटच्या अंतिम प्रकार वरचे उशीर मैदान क्रमांक एकला तिकडे भातसई भातसई शेवटचा प्रकार करा. शेवटचा आणि आणखी मिनिट मिळतोय तुम्ही एसजी आणि भातसई संघाला या ठिकाणी सुंदर विलासला घेरावं लागला आणि विलास मात्र गारद झाला तुंबोळचे संघाचा चांगला डिफेन्स आपल्याला आई पोहोचवाय मिळीच्या दुसऱ्या बाजूला कुंभोची संघ पाहायला मिळतो असं म्हटलं जातं की दोघांसाठी आत्मा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला एवढे सुरू झाले कारण वेळेतले इतिहास वेळेच्या रंग शाळेत असले ते इतिहास नाटकात काहीसा हजारसा बोटी हा खेळाडू बाद झाला जर्सी नंबर दोन प्रदान केलेला कारण की असं म्हटलं जातं ना की आईला घराण्याचं काम त्या ठिकाणी अमित दही संत संदीप जाधव संत बोलू तुंबोळची संघकांना केला गेला. सत्संग योग्य संघात आगमन होते. मी भास्कर संघ विनंती करतो की आपण प्रदीप मैदान क्रमांक दोन कडे या. भास्कर संघ आणि कृष्णाचे सुंदर कराई आपण जर पाहिला तर ग्राम मदत महादेवकर ते ह्या घरेलू मैदान अतिशय सुंदर असं मैदान या मैदानामध्ये ओरिजिनल जे आपण गॅलरी पाहतोय स्टेजसाठी एक चांगलं उत्कृष्ट असं स्टेज आणि बरोबर भारतीरायांच्या पाठीमागचं हा मंदिराच्या मागचं हा मैदान एक चांगलं नियोजन पाहिजे या मैदानाच्या माध्यमातून
सहजगत्या सर्व प्रेक्षकांना या स्पर्धा पाहता येतील. भव्यभव्य अशा मीट नेटचं आयोजन अर्थातच माझे झालं ग्रामस्थ आणि त्यांच्या आयोजकांच्या अथक प्रयत्नातून. अमित दही संदीप जाधव गंत भाऊ हे अध्यक्ष असणारे या स्पर्धेच्या दरम्यान अकरा नंबर प्रदान केलेला खेळाडू काहीसा आधुनिक गुण मारण्याचा प्रयत्न होता मात्र रिक्त असलेला मागे परतला. याला मात्र असे सरफादर बांधायचा जर्सी नंबर 3 प्रदान केलेला खेळाडू आपण पाहिला तर कुंभोजी संघाचा पाहायला निखिल मेजबाई निधी संघात निखिल निखिल एक छोटा आटम बॉम्ब कुंभोजी संघाचा कमी ताकद प्रमधित चलक्ष आणि चाणक्य असल्या निखिल एक हरणाची चपळीच्या पायामध्ये असा हा निखिल एक रोहित सरळ येतोय जर्सी नंबर 10 रोहितने मात्र लाईन टच केले आणि आमंत्रण देतोय तो म्हणजे कुंभोजी संघाला थर्ड रेससाठी. आणि प्रशील जातो करायला जर्सी नंबर 15 प्रशील जर म्हटलं तर कबड्डी साधेसाधी अशी बॉडी लँग्वेज असे आहे असं हा प्रशील आणि काहीशी 4-1 म्हणजे बोनस सुद्धा नाही आणि बोनस नसला 4-1 खोलवर जावं लागेल प्रशिला जर गाईट करायचा असेल तर बाजू भाषण भाषण आपला प्रतिस्पर्धा संघ आहे आणि खेळाडूंचा बिजू मैदान क्रमांक 1-12 मिळतो. तर एवढी चढाई असणार आहे जर्सी नंबर 10 प्रदान केलेला हा खेळाडू आपण पाहू शकतो कुंभोजी संघाच्या साकाशी अशी लढत देतो. कुंभोजी संघ काहीसा आक्रमक आहे त्या ठिकाणी आणि सांगू शकतो ज्यापर्यंत प्रयत्न त्या ठिकाणी प्रश्न होता आणि याच्या संपादन मैदान क्रमांक 1 वर्षी करताना पाहायला मिळतो. त्याला भारतीय संघ आपला प्रतिस्पर्धी संघाचा आदर राहिला आहे. या ठिकाणी पाहतो आपण संपूर्ण स्पर्धा संदीप जाधव गंत भरू आपण सगळेच घाई करते आणि या सगळ्यांना विनंती सगळ्यांच्या स्पर्धा होणाऱ्या टाईम ची काही काळजी नसावी. अगदी आपण खूप उशिरा आपण आलेला आहात. लाईन मॅन त्याच्या लाईन मॅन लाईन मॅन ची भूमिका खूप महत्वाची आहे मित्रांनो. या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभव कमी असला तरी आपण सहकार्य केल्याने आपल्याला प्रेक्षक वाट बघतात त्या संघाची. भारतीय संघ जरा घाई करा. चालू सामना कुंभोजी वर्षेस निळी निळी संघाची थोडीशी आता पिछाडी आहे निश्चित वाटते आणि या ठिकाणी तुमचं घाई नाते काय गरज नव्हती जर्सी नंबर 9 ला काही गरज नाही आणि पुन्हा निखिल भारतीय संघ आपण कोणता विलाविलंब न करता तुरुत मैदानचा ताबा घ्यायचा आहे. जिल्ह्यातील नामवंत संघ म्हणून आपली गणना केली जाते. तर मैदान क्रमांक 1 आणि 2 वरती पारदर्शक असणार आहे. जो त्यांनी केलेले एका कार्य म्हणून तब्बल 3 गुण बाद करून त्याला शोषण नारायण मरवी यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा पारदर्शक आहे. तो आज अजूनपर्यंत कोणत्याही खेळाडूंनी पटकावला नाही. आता यानंतर सगळ्या संघांना सूचना आयोजकांच्या वतीनं सर्व संघांनी आपला जर्सी बदल करून राहायचा आहे. कुठल्याही क्षणी कुठल्याही संघाला पुकार दिला जाईल. कुठल्याही संघाने जास्त विलंब केला त्या संघाला या स्पर्धेचा बाहेर जावं लागेल. भारतीय संघ आपण थेट घाई करा. आपला एक नामांकित संघ आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रायगड जिल्ह्यातील. तर आपण जर वेळेचा प्रत्येक संघाने भाग लागायचा आहे. तर भारतीय संघ आपण जिल्हा स्तरीय स्पर्धा खेळतोय आणि थोडासा वेळेचा भान प्रत्येक संघाने राखायचा आहे. या ठिकाणी खूप उशीर होणार स्पर्धेला जर आपण असं वेळ केला तर आणि सगळ्या संघाने आता आपल्या जर्सीपर्यंत राहायचं आहे. कुठल्याच क्षणी आपल्या स्पर्धेला उतरावं लागेल. या ठिकाणी सेकंड थर्ड राऊंड पहिल्या पहिल्यांदा 1-1 होणार सामना जो आहे यानंतर द्या Yeah.
धन्यवाद।